काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं पार्थिव अखेर त्यांच्या गावी दाखल झालेलं आहे आणि त्याची दृश्य त्यांचं मूळ गाव आहे कळमनुरी हिंगोली जिल्ह्यातलं, जिथे त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात दाखल झालेले त्या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। आपण बघू शकतो ऍम्ब्युलन्स थांबवलेली आहे आणि त्याच्यावर पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जात आहे। ही ऍम्ब्युलन्स आता कळमनुरीकडे निघालेली आहे। कळमनुरीवर सकाळी त्यांच्यावर 10 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मोठ्या प्रमाणावर हिंगोलीकर या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर वाहनं त्यांच्या सोबत आहेत आणि हिंगोलीकरांनी एकच गर्दी या ठिकाणी आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी केलेली इथं पाहायला मिळत आहे। ही ऍम्ब्युलन्स थेट कळमनुरीला या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला घेऊन त्या इथं दाखल झालेले आहेत आणि ऍम्ब्युलन्स ही हिंगोली शहरामध्ये दाखल झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर नागरिकांची त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी गर्दी आपण बघतोय। ऍम्ब्युलन्स आता हिंगोली शहरात दाखल झालेली आहे। अमर रहे अमर रहे राजीव भाऊ अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी हिंगोलीकरांच्या वतीने देण्यात येत आहेत। लहान मुलांपासून वृद्ध नागरिक आणि महिला असतील सर्वजण या ठिकाणी या ऍम्ब्युलन्सला आणि राजू सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। आपण बघू शकतो ऍम्ब्युलन्स थांबवलेली आहे आणि त्याच्यावर पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जात आहे। ही ऍम्ब्युलन्स आता कळमनुरीकडे निघालेली आहे। कळमनुरीवर सकाळी त्यांच्यावर 10 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मोठ्या प्रमाणावर हिंगोलीकर या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर वाहनं त्यांच्या सोबत आहेत आणि हिंगोलीकरांनी एकच गर्दी या ठिकाणी आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी केलेली इथं पाहायला मिळत आहे। थेट कळमनुरीला या ठिकाणी आणि याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, राजीव सातव यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गाव असलेल्या कळमनुरीत नेमकं कधीपर्यंत दाखल होणार आहे, तिथे काय तयारी करण्यात आली आहे? इथे पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे, कुठेही गर्दी होऊ नये यासाठीचा पोलिसांचा प्रयत्न आहे। 16 किलोमीटरचं हे अंतर आहे हिंगोली ते कळमनुरी। हे 20 मिनिटांमध्ये साधारणपणे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचेल असं सांगण्यात येत आहे आणि रात्री अंत्यदर्शनासाठी फक्त घरच्या लोकांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ते पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या जवळचे आहेत त्यांच्या अंत्यदर्शन साठी हे पार्थिव त्यांच्या राहत्या घरासमोर ठेवण्यात येईल आणि तिथून काही अंतरावरच त्यांच्यावरती सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती या ठिकाणी कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।